पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीत 26 अकराचा गुन्हेगार झकी उर रहमान लखवी याच्या आवाजाचे नमुने देण्याचं कबूल झालेलं आहे. पण लखवीच्या वकिलांनी मात्र नवाज शरीफ यांच्या आश्वासनाला छेद दिला. पाकिस्तानमध्ये आरोपीच्या संमतीशिवाय आवाजाचे नमुने घेताच येत नाहीत असा खळबळजनक दावा लखवीच्या वकिलांनी केलाय. त्यामुळे शरीफ यांनी दिलेल्या आश्वासनावरच प्रश्नचिन्ह आता उपस्थित झालंय. दरम्यान पाकिस्तानचे भारतातले राजदूत अब्दुल बासित यांनी लखवीच्या वकिलांचं वक्तव्य गांभीर्यानं घेण्याची गरज नाही असं म्हटलंय. तर थोडा धीर धरा, पाकिस्तानला लगेच विश्वासघातकी ठरवू नका असं आवाहन बासित यांनी केलंय. दरम्यान पाकिस्तानातल्या कायद्याचं वास्तव बघता शरीफ यांनी शब्द देऊन तो फिरवला की काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय. पाकिस्तान सरकार के प्रोसिक्यूटर चौधरी साहब अगर कहते हैं कि हम वापस लखवी की आवाज सैंपल लेने से नहीं लेंगे, तो इसका मतलब यह है कि पाकिस्तान सरकार अभी भी हमें गुमराह करने की कोशिश कर रहा है. पाकिस्तान के प्राइम मिनिस्टर, जो उन्होंने हमें, हमारे प्राइम मिनिस्टर को जो कमिटमेंट दी है, उन्होंने कहा कि हम वॉइस सैंपल दे देंगे, लेकिन पाकिस्तान के प्रोसिक्यूटर अगर इंकार करते हैं तो सवाल यह है क्यों इंकार करते हैं. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.